श्री गुरुचरित्र अध्याय 27 या अध्यायाचं श्रवण किंवा पठन जरी केलं तरी वादविवादामध्ये जय मिळेल। या अध्यायामध्ये श्री गुरु उर्मट विप्रांना शिक्षा देतात आणि त्याचबरोबर एका मातंगाला पूर्वजन्माचं स्मरण घडवून देतात। अध्यायाला सुरुवात करूया। सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीगुरुंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असे सांगितले, पण ते ऐकेना। तेव्हा श्रीगुरूंना राग आला। ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा होईल तसेच होईल। त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होता। श्रीगुरु एका शिष्याला म्हणाले, त्या पांथस्थाला बोलावून आण। त्याप्रमाणे तो शिष्य त्या पांथस्थाला घेऊन आला। श्रीगुरूंनी त्याची चौकशी केली। तो म्हणाला, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो। आपण मला बोलावले की आताच माझे पूर्व सुकृत फळास आले, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो। त्याने श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातला। श्रीगुरूंनी आपला दंड एका शिष्याला दिला आणि जमिनीवर 7 समांतर रेषा काढण्यास सांगितले। त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या। श्रीगुरु मातंगला म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे, मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा तुला ओलांडायची आहे। तो मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला। श्रीगुरूंनी त्याला विचारले, आता तू कोण आहेस? तू म्हणाला, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा आहे। दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले। तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला। ते एकूण उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले। तिसरी रेषा ओलांडून तू म्हणाला, माझे नाव गंगासूर, मी गंगेच्या काठी राहतो। चौथी रेषा ओलांडून आला तेव्हा तू म्हणाला, मी शूद्र आहे। पाचवी रेषा ओलांडून आला तेव्हा तू म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे। सहावी रेषा पार करून तू म्हणाला, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे। क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती। शिष्यही संभ्रमात पडले होते। श्रीगुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी मातंगाने सातवी रेषा ओलांडली आणि तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे। श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता। ते मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्रांचा ज्ञाता म्हणवितोस, तेव्हा येथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद कर। त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूत होई त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केले। तर काय आश्चर्य, त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला। तो स्खलित वेदपठन करू लागला। तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले। त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या। त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला। ते थरथर कापू लागले, स्वतःचीच निंदा करू लागले, श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले। त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली, करुणा वचने भाकली। तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले, तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा अधिकार केलात, विद्याबलाने उन्मत्त होऊन अनेक अशा गोष्टी केलात, या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात, आता पश्चाताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल। ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले। काकुळतीने उच्चाप मागू लागले। श्रीगुरु त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल, तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल, उद्विग्नता नसेल। पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल, तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल, त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल, तेव्हाच तुमचा उद्धार होईल, तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल, आता तुम्ही नदीतीरी जा। श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतीरी गेले। तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांचा तात्काळ मृत्यू झाला। ते ब्रह्मराक्षस झाले। सिद्ध पुढे म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंनी ज्या मातंगाला 7 रेषा ओलांडण्यास सांगून सप्तजन्मांचे स्मरण करून दिले, त्याने श्रीगुरूंना वंदन केले आणि म्हणाला, स्वामी, आपण त्रिकालज्ञानी आहात, अंतःसाक्षी आहात, मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो,
मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. श्रीगुरूंनी सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचे समाधान केले. तो वृत्तांत, ती कथा आपल्याला ऐकायला मिळेल ते पुढील अध्यायात, म्हणजेच 28व्या अध्यायामध्ये. तेव्हा असा दिव्य कथा असलेला अध्याय 28वा पाहायला विसरू नका आपल्याच मेड फॉर मराठीवरती. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशनवरती ऑल टाईप करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर पोहोचेल तुमच्यापर्यंत. चला तर पुन्हा भेटूया पुढील अध्यायात श्रीगुरूंच्या दिव्य कथाप्रसंगासोबत. तोपर्यंत नमस्कार, श्री गुरुदेव दत्त.